नमस्कार मित्रांनो हाऊ टू आयडेंटिफाय कंटिन्युअस प्रेझेंट या इझी कॉर्नरच्या चॅनलमध्ये नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण कंटिन्युअस प्रेझेंट या काळाबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत चला तर मग सुरू करूया प्रेझेंट कंटिन्युअस टू टॉक अबाउट पर्टिक्युलर ॲक्शन्स और इव्हेंट्स दॅट हॅव बिगन बट हॅव नॉट एंडेड ॲट द टाइम ऑफ स्पीकिंग म्हणजे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स ज्या क्रिया सुरू झाल्या आहेत परंतु बोलत असताना संपलेल्या नाहीत अशासाठी वापरतात या वाक्यामध्ये जर बघितलं तर कार अजून सुरू झालेली नाही आहे इजंट स्टार्टिंग याच्यावरून आपल्याला हे कळतं यानंतर आपण आता सध्या आपल्या स्क्रीनवर बघतोय वी ऑफन यूज टाईम एक्सप्रेशन सच ॲज ॲट द मोमेंट ॲट प्रेझेंट करंटली जस्ट अँड स्टील टाईम एक्सप्रेशन्स म्हणजे काय तर ही जी वाक्य ही जे फ्रेजेस दिसतात आहेत ॲट द मोमेंट ॲट प्रेझेंट करंटली यांचा वापर करून आपण प्रेझेंट कंटिन्युअसमध्ये आपलं सेंटेन्स दाखवू शकतो टू एम्फसाईज दॅट द ॲक्शन ऑर इव्हेंट इज हॅपनिंग नाव म्हणजे आत्ताचे जे आपण तुम्ही पाहिले ॲट द मोमेंट ॲट द वगैरे यांचा वापर करून आपण एखादी ॲक्शन किंवा ती घटना ही कशाप्रकारे झालेली आहे हे आपल्याला प्रभावीपणे सांगता येतं हे वाक्य इथं द पोलीस आर टॉकिंग टू अ नंबर ऑफ पीपल अबाउट द रॉबरी वाक्य तुम्ही बघितलं याच्यामध्ये या वाक्यामध्ये जर नीट पाहिलं तर आपण काय वापरलंय वी यूज प्रेझेंट कंटिन्युअस बरोबर वेन वी डिस्क्राईब रिपीटेड ऍक्शन्स ऑर इव्हेंट्स दॅट आर हॅपनिंग ऍट ऑर अराउंड टाइम आपण एखादी क्रिया आता चालू आहे हे सांगण्यासाठी प्रेझेंट कंटिन्युअस वापरतो आणि एखादी ॲक्शन ही मंजे पुना पुना त्या जर रिपीटेड ॲक्शन असेल म्हणजे पुन्हा पुन्हा होणारी क्रिया असेल किंवा एखादी घटना असेल त्याबद्दल जर आपण बोलत असतो तर त्यावेळेला ती घटना घडत आहे आपण ज तर त्यावेळेस आपण प्रेझेंट कंटिन्युअस वापरतो प्रेझेंट कंटिन्युअस टू टॉक अबाउट पर्टिक्युलर ॲक्शन्स ऑर इव्हेंट्स दॅट हॅव बिगन बट हॅव नॉट एंडेड ॲट द टाईम ऑफ स्पीकिंग म्हणजे प्रेझेंट कंटिन्युअस हा टेन्स ज्या क्रिया सुरू आहेत परंतु बोलत असताना संपलेल्या नाहीत अशासाठी वापरतात या वाक्यामध्ये प्रेझेंट कंटिन्युअस हा जो टेन्स आहे हा टेन्स टू इम्प्लाय दॅट अ सिच्युएशन इज ऑर मे बी टेम्पररी कधी कधी काय असतं की एखादी सिच्युएशन ही टेम्पररी म्हणजेच मर्यादित काळासाठी असू शकते आणि हे आपल्याला प्रामुख्यानं सांगायचं असतं त्यावेळीसुद्धा हा टेन्स वापरला जातो एक उदाहरण आपल्याला आहे बँक्स आर लेंडिंग मोर मनी मोर मनी आर लेंडिंग दीज डेज टू एनकरेज बिझनेस टू एक्सपांड याच्यामधून काय कळालं आपल्याला तर इम्प्लॉईज अ टेम्पररी अरेंजमेंट यामधून टेम्पररी मर्यादित कालावधीसाठी बँकेकडून केलेली व्यवस्था दिसते द बेसिक कन्स्ट्रक्शन ऑफ कंटिन्यूअस प्रेझेंट काय आहे पहिलं आपण वाक्य बघू की आय एम डूइंग हे बेसिक कन्स्ट्रक्शन आहे वी यूज द प्रेझेंट कंटिन्यूअस हा आपण प्रेझेंट कंटिन्यूअस कधी वापरतो जेव्हा आपल्याला काही बदल किंवा काही घडामोडी किंवा काही ट्रेंड्स होत असतील तर त्यांच्याबद्दल आपल्याला प्रेझेंट कंटिन्युअस वापरता येतो एक्झाम्पल्स वेन वी टॉक अबाउट चेंजेस डेव्हलपमेंट्स अँड ट्रेंड्स यांच्याबद्दलचे एक एक्झाम्पल आहे द ग्रोईंग नंबर ऑफ व्हिजिटर्स इज डॅमेजिंग द फुटपाथ आणि दुसरं आहे आय एम बिगिनिंग टू रिअलाइज याच्यामध्ये प्रेझेंट कंटिन्युअस दाखवणारे वाक्य कोणते इज डॅमेजिंग आणि उदाहरण आहेत या वाक्यामध्ये लोकांमध्ये झालेला जो बदल आहे तो दिसून येतो की फुटपाथ डॅमेज करणाऱ्यांची संख्या आता वाढत आहे आणि मला आता लक्षात येत हा बदल आहे बरोबर प्रेझेंट कंटिन्युअस हा जो टेन्स आहे हा आपण वापरू शकतो कॉमेंट्रीजमध्ये वापरू शकतो म्हणजे कधी आपण स्पोर्ट्स क्रिकेटचं पाहिलं असेल त्याच्यामध्ये कॉमेंट्रीज असतात किंवा सूचना देण्यासाठी सुद्धा आपण प्रेझेंट कंटिन्युअस वापरतो प्रेझेंट कंटिन्युअस हा जो टेन्स आहे हा टेन्स टू इम्प्लाय दॅट अ सिच्युएशन इज ऑर मे बी टेम्पररी कधी कधी काय असतं की एखादी सिच्युएशन ही टेम्पररी म्हणजे आणि हे आपल्याला सांगायचं असतं सुद्धा वी टू एम्फसाइज आपल्याला जेव्हा एखादी गोष्ट पुन्हा पुन्हा घडत आहे हे सांगायचं असतं तेव्हा पण कॉन्स्टंटली किंवा कंटिन्युअसली कंटिन्युअली किंवा फॉर एव्हर या शब्दांचा वापर करून ती गोष्ट प्रेझेंट कंटिन्युअसमध्ये सांगता येते जेव्हा आपल्याला वारंवार घडणारी गोष्ट खास करून सांगायची असते ऑफन वी डू दिस वेन वी वॉन्ट टू शो दॅट वी आर अनहॅपी अबाउट इट इन्क्लुडिंग अवर ओन बिहेवियर कॉन्स्टंटली किंवा इतर शब्द आपण जेव्हा दुखी असतो किंवा नाखुश असतो किंवा स्वतःच्या वागणुकीबद्दल आपल्याला बोलायचं असतं तेव्हा आपण वापरतो एक एक उदाहरण आहे दे आर having हॅविंग until द अर्ली अवर्स ऑफ द मॉर्निंग म्हणजे चा वापर सुद्धा करू आपण कशा प्रकारे बोलू शकतो लिहू शकतो ते सांगितलं आय एम रायटिंग म्हणजे नाव आत्ता मी लिहित आहे द टीचर इज टॉकिंग नाव द स्टुडंट आर लिसनिंग बरोबर आत्ता इट इज रेनिंग आत्ता म्हणजे आपण ज्यावेळेस प्रेझेंट कंटिन्युअस वापरतो त्यावेळेस ती गोष्ट आत्ता घडत असते बोलत असताना हे तुम्हाला पुन्हा एकदा सांगण्यासाठी आपण हे उदाहरण पाहिलेले आहेत आपण आता ऑल द अबाउट सेंटेन्स आत्ता जे चार वाक्य बघितले त्याच्यामध्ये काय होतं तर ॲन ॲक्शन त्याच्यामध्ये आपण ॲक्शन दाखवली विच इज इन प्रोग्रेसिव्ह म्हणजे प्रोग्रेसमध्ये होती ती चालू होती आणि त्याच्यामध्ये ॲट द मोमेंट ऑफ स्पीकिंग किंवा रायटिंग त्यावेळेस ती ॲक्शन चालू होती त्याच्यामुळं तुम्हाला ते लक्षात आलं असेल आता एक उदाहरण लुक अट द फॉर्म ऑफ द वर्ब ऑल द वर्ब्स एंड इन आय एन जी ज्यावेळेस प्रेझेंट कंटिन्यूअस असतो त्यावेळेस प्रत्येक वर्ब त्यातलं हे आय एनजी न एंड होतं रीडिंग रायटिंग टॉकिंग लिसनिंग अशा प्रकारे वेन वी वॉन्ट टू एम्फसाईज आपल्याला जेव्हा एखादी गोष्ट पुन्हा पुन्हा घडत आहे सांगायचं असतं तेव्हा पण कॉन्स्टंटली किंवा कंटिन्यूअसली कंटिन्युअली किंवा फॉरएव्हर या शब्दांचा वापर करून ती गोष्ट प्रेझेंट मध्ये सांगता येते जेव्हा आपल्याला येऊ शकतो प्रेझेंट कंटिन्युअस द फॉर्म ऑफ बी ॲज अ हेल्पिंग वर्ब हेल्पिंग वर्ब म्हणून आपण बी च्या फॉर्मचा वापर करू शकतो आणि याचा वापर करून आपण त्याच्यासोबत आय एन चा वापर करा वर्बच्या जे वर्ब एंड होईल आय एन जी द वर्ब ग्रुप दॅट इज द हेल्पिंग वर्ब बी प्लस द मेन वर्ब एंडिंग इन आय एन जी याला आपण काय म्हणायचं प्रेझेंट continuous or प्रेझेंट प्रोग्रेसिव्ह कम्पेअर सिंपल प्रेझेंट विथ प्रेझेंट कंटिन्युअस बऱ्याच वेळेला सिंपल प्रेझेंट आणि सिंपल प्रेझेंट कंटिन्युअस यांची तुलना आपण जर केली एक उदाहरण आहे ही युजली गोज टू द कॉलेज बाय ट्रेन बट ही इज गोइंग टू द कॉलेज बाय बस दिस वीक आपल्याला आत्ता तो कशाने चाललाय ते सांगण्यासाठी आपण आयएनजी एन वापर केलेला आहे Compare simple present with simple present continuous Usually his typist types his letters but he is typing his own letters today as letters I gently get up at six every morning but I am getting up at five during this month. Now present continuous the form of be as a helping verb. हेल्पिंग वर्ब म्हणून आपण बीच्या फॉर्मचा वापर करू शकतो आणि याचा वापर करून आपण त्याच्यासोबत आय एन जीचा वापर करा वबच्या जे वर्ब एंड होईल आय एन जी न द वर्ब ग्रुप दॅट इज द हेल्पिंग वर्ब बी प्लस द मेन वर्ब एंडिंग इन आय एन जी याला आपण काय म्हणायचं प्रेझेंट कंटिन्युअस और प्रेझेंट प्रोग्रेसिव्ह अजून एक आपण पाहतोय त्याचं उदाहरण विनोद इज ऑफन कमिंग लेट टू द क्लास ऑफन ही इमोशन इरिटेशन दिस इज सरप्राईज इट कॅन बी आणि हे स्टेटमेंट जर असेल तर विनोद ऑलवेज कम्स लेट लेट टू क्लास हे एक स्टेटमेंट आहे देर आर मेनी वर्ब्स खूप वर्ब्स आहेत दॅट आर जनरली नॉट युज इन द प्रेझेंट कंटिन्युअस ऑफन दे डिनोट स्टेट ऑर परस्पेशन काही वर्ब्स असे आहेत की जे आपण प्रेझेंट कंटिन्युअसमध्ये वापरू शकत नाहीत वापरत नाहीत जर ते एखादं स्टेट किंवा परसेप्शन दाखवत असेल आता परसेप्शन म्हणजे काय त्याचा अर्थ दिलेला आहे ॲबिलिटी टू बिकम अवेअर ऑफ थ्रो सेन्सेस ओके थ्रू द सेन्सेस आणि कॉग्निशनचा अर्थ दिलेला द गेनिंग ऑफ नॉलेज थ्रू थॉट अँड सेन्सेस आपल्याला याचा अर्थ डिक्शनरीमध्ये सुद्धा भेटू शकतो दे डू नॉट डिनोट ॲन ॲक्टिव्हिटी दॅट इज इन प्रोग्रेस ऑर अ ट्रान्झिशन ऑर प्रोसेस ते कुठल्याही प्रकारच्या अशा ऍक्टिव्हिटीज दाखवत नाहीत की ज्या प्रोग्रेस मध्ये आहेत किंवा ट्रान्झिशन मध्ये आहेत काही वबची लिस्ट इथं दिलेली आहे तुम्ही नंतरही वाचू शकता डिटेल मध्ये आणि या वर्ब्सला द फॉलोइंग वर्ब्स आर नॉट युजुअली कम इन द कंटिन्युअस सेन्स आपण कंटिन्युअस सेन्स मध्ये किंवा टेन्स मध्ये यांचा वापर करत नाहीत बरोबर तर हे वर्ब्स दिसतात तुम्हाला यांचा वापर करा आणि यांचा वापर करून पुढे जा काही कॉमन मिस्टेक्स आपल्या होतात त्या कॉमन मिस्टेक्स नोट डाऊन करा Uh, पहिली आहे की वर्ब्स ऑफ बॉडील सेन्सेशन जे असतात एक असतात किंवा दुखणं असतं फिलिंग असतात हर्ट असतं इचिंग असते तर कॅन बी यूज्ड इदर इन द सिम्पल प्रेझेंट ऑर द प्रेझेंट प्रोग्रेसिव्ह विथ नो डिफरन्स इन मिनिंग त्याचा मिनिंगमध्ये काही बदल होत नाही आय फील फाईन किंवा आय एम फिलिंग फाईन दोन्हीचा अर्थ एकच आहे हे चूक नाही ना हाऊ टू आयडेंटिफाय प्रेझेंट आपण आत्ता बघितलं आणि या व्हिडिओमध्ये तुम्ही विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कंटिन्युअस प्रेझेंट या काळाबद्दल सविस्तर माहिती पाहिली आणि ती तुम्हाला नक्कीच कळाली असेल तर मग आजपासून याचा सराव करा धन्यवाद या व्हिडिओला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल ऐकून दाबायला विसरू नका धन्यवाद